तेलारा शहरातील प्रताप चौक येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप जयंती या चौकाच्या वतीने साजरी करण्यात येते. त्यामध्ये मोटरसायकल रॅली, गावातून देशहितार्थ वेगवेगळे देखावे, डीजे, लेझिम, मलखांब असे वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवित असंख्य कार्यकर्ते या रॅलीमध्ये समाविष्ट होत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट पाहता शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करून महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला राजेश खारोडे, गजानन मामनकर, सचिव गावत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्यावेळी प्रताप चौक मधील राजेश खारोडे, गजानन मामनकर, संदीप सोळंके, सचिन गावत्रे, विशाल गावत्रे, विजय कुमारे, रवींद्र वाडेकर, प्रभाकर पवार, अरुण खारोडे, सुरेश सोळंके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई भवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व उदयपूरचे राजे मेवाडचे राजकुमार मान्य श्री राणा प्रताप सिंहजी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून तेलारा शहरामध्ये प्रताप चौकामध्ये प्रताप चौकाच्या वतीने दरवर्षी महाराणा प्रताप जयंती मोठ्या प्रमाणे साजरी करण्यात येत असते. परंतु मागल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट पाहता अतिशय छोट्याखानी घरगुती स्वरूपाची महाराणा प्रताप जयंती साजरी यावर्षीसुद्धा करण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून प्रताप चौकामध्ये यावर्षी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आलेली आहे. संदीप सोळंकीसह सागर खराटे, विदर्भ न्यूज, तेलारा.